सुप्रीम कोर्टामध्ये जी आहे ती राष्ट्रवादीच्या चिन्ह बद्दलची आहे, जी महत्वाची सुनावणी पार पडली. एकंदरीतच निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाचं जे मूळ चिन्ह आहे घड्याळ, ते अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाने जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती. आणि घड्याळ हे चिन्ह ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि घड्याळ आणि शरद पवार अशी ओळख जी आहे ती निर्माण झालेली आहे, त्यामुळे अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्यास बंदी घालावी अशी मागणी जी आहे किंवा या संदर्भातली याचिका जी आहे ती शरद पवार गटाने केली होती. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी जो आहे तो हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला. मात्र ही मागणी किंवा ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे, परंतु त्याचबरोबर शरद पवार गटाला मात्र एक दिलासा दिलेला आहे, तो म्हणजे आगामी लोकसभा आणि यानंतर होणाऱ्या कुठल्याही ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जे आहे ते शरद पवार गटासाठी कायम ठेवण्यात आलेलं आहे. तर अजित पवार गटाला जे घड्याळ चिन्ह देण्यात आलेलं आहे ते घड्याळ चिन्ह सुद्धा जे आहे ते वापरण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र अजित पवार गटाला काही अटी शर्तीवरती हे घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी देण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. यामध्ये प्रमुख अट ही घालण्यात आलेली आहे की हे जे घड्याळ चिन्ह आहे ते अजित पवार गटाला मिळाले अशा पद्धतीची जाहिरात हिंदी, इंग्रजी आणि मराठी माध्यमात किंवा पेपरमध्ये देण्याची निर्देश जे आहेत ते अजित पवार गटाला देण्यात आलेले आहेत, जेणेकरून घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाचं आहे ना की ते शरद पवार गटाचं आहे अशा पद्धतीने जो चिन्ह आहे त्या चिन्हावरती महत्वाचे निर्देश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाकडनं आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुका असतील त्यामध्ये शरद पवार गटाकडे तुतारी वाजवणारा माणूस आणि अजित पवार गटाकडे घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ चिन्ह हेच असणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान या संदर्भातली सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आता 2 आठवड्यांनी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे त्यानंतर 2 आठवड्यानंतर या सुनावणीत काय नक्की सर्वोच्च न्यायालय निर्देश देतं हे सुद्धा महत्वाचे असणार आहे. दरम्यान आज मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाला काहीसा दिलासा दिलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल.